कोल्हापूर येथून पुण्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं सोमवारी उद्घाटन होणार असलं तरीही आज चाचणीसाठी आलेली वंदे भारत सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पुण्याला रवाना झाली सोमवारी दुपारी सव्वा चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे बहुप्रतीक्षेत असलेली वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापुरात दाखल झाली कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली वंदे भारत कोल्हापूर स्थानकावर दाखल होताच कोल्हापूरकरांना वंदे भारत एक्सप्रेससोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत कोल्हापूर पुणे वंदे भारत दर सोमवार गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड पोहोचेल पुण्याहून दर बुधवार शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ती कोल्हापूर स्थानकात दाखल होईल ही एक्सप्रेस मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे कोल्हापूर पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी एक हजार एकशे साठ रुपये आकारण्यात येईल तर एक्झिक्युटिव्हसाठी दोन हजार पाच रुपये आकारण्यात येणार आहेत लवकरच कोल्हापूर मुंबई मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत आठ डब्यांची अत्याधुनिक भगव्या रंगाची वंदे भारत गाडी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाली आणि दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं रवाना झाली ही एक्सप्रेस हायस्पीड ट्रेन असल्यानं कोल्हापूर ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस नेमका किती वेळ लागतो या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का याची चाचणी घेण्यात आली असून यावेळी पुणे मुंबईहून वरिष्ठ अधिकारी इंदुराणी दुबे ब्रिजेश सिंह मिलिंद हिरवे रामदास भिसे स्टेशन प्रबंधक मेहता आणि रेल्वे सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणे उपस्थित होते